उत्सव आनंदाचा, उत्सव तुमच्या मनातल्या अवीट गोडीचा। सादर आहे संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन, जी देतात तुमच्या उत्सवाला स्वादिष्ट चवीचा आनंद। राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, चीज, खवा आणि पेढ्या सोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक। तसंच नैसर्गिक शुद्ध स्वच्छ थंड सौदार पॅक ड्रिंकिंग वॉटर राजहंस अॅक्वा। राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक चवीचा आनंद। मिलाप नाविन्याचा आणि आधुनिकतेचा, पंकज ज्वेलर्सच्या दागिन्यांच्या कलाकुसरीचा सर्वांनाच हिवा वाटावा। ग्राहकांचं समाधान हेच पंकज ज्वेलर्सचं वैशिष्ट्य। आता आम्ही तुम्हाला देणार आहोत सुलभ हप्त्यानं सुवर्ण खरेदी कर्ज योजना। मोजक्या कागदपत्रांमध्येच बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याची जबाबदारी आता आमची, कारण आता दागिने तुमचे, सुरक्षा आमची, म्हणजेच सुवर्ण विमा सुरक्षा कवच योजना। 34 वर्षांचा इतिहास हीच आमच्या व्यवसायाची पावती, म्हणून आता सोनं घ्या हप्त्यावर आणि तुमच्या दागिन्यांची जबाबदारी सोपवा आमच्यावर। अशा अनेक योजनांना मिळतीये असंख्य ग्राहकांची पसंती। तसेच 500 किंवा त्यापटीमध्ये सलग 12 महिने गुंतवणूक करा आणि 12 महिन्यानंतर आपल्या दागिन्याच्या मजुरीची रक्कम आम्ही भरू। त्यासाठी आजच आमच्या श्रीधन योजनेमध्ये सहभाग घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क पंकज ज्वेलर्स, चावडी चौक, तलाठी कार्यालयासमोर संगमनेर, 024-25-22-34-05। न्यू पंकज ज्वेलर्स, राजेंद्र क्लॉथ सेंटर समोर मेन रोड संगमनेर, 97-678-10-999। अचूक निदान, परिपूर्ण समाधान, म्हणजेच संगमनेरचं सुपर स्पेशालिटी तांबे हॉस्पिटल। या हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागामध्ये एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, इम्प्लांट, हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार, त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी, हृदयाचं छिद्र बंद करणं, या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात। त्यासाठी आवश्यक कॅथलॅब, सुसज्ज हृदयरोग अतिदक्षता विभाग नेहमीच सज्ज आहे। तर युरोलॉजी विभागामध्ये दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ग्रंथी, दुर्बिणीद्वारे किडनी आणि मूत्रमार्गातील शस्त्रक्रिया, विना ऑपरेशन मुतखडा उपचार, अपघात विभागामध्ये अत्याधुनिक सिटी स्कॅन, ॲम्ब्युलन्स, तत्पर सेवा, उत्कृष्ट मॅनेजमेंट आणि ऑर्थो विभागात दुर्बिणीद्वारे गुडघे आणि खांद्याची शस्त्रक्रिया, तसेच लहान मुलांची विविध प्रकारची शस्त्रक्रिया, मुतखडे, हर्निया, पोटाची सर्जरी, सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरच्या मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया केल्या जातात। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना लागू। अधिक माहितीसाठी संपर्क तांबे हॉस्पिटल, म्हणजेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता: नवीन अकोले रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 86-05-65-26-52, 99-215-99-215। आयुर्वेदाची हजारो वर्षाची परंपरा जोपासून मुळापासून आजार बरा करणारे स्वदेशी उपचार आता संगमनेर मध्येही उपलब्ध। सर्व जुन्या नव्या आजारांसाठी आयुर्वेदिक औषधं, पंचकर्माद्वारे संपूर्ण शरीर शुद्धी, वातरोगांवर अॅक्युपंक्चर, मूळव्याधीवर प्रभावी इंजेक्शन, क्षारसूत्र व क्रायोथेरपी सुविधा असणारं ठिकाण म्हणजेच डॉक्टर विनायक नागरे यांचं श्री साईनाथ आयुर्वेद पंचकर्म व मूळव्याध हॉस्पिटल, स्वतंत्र आयुर्वेदिक औषधी विभाग, सुसज्ज आंतररुग्ण व पंचकर्म विभाग, सर्व त्वचारोग, स्त्रियांच्या सौंदर्य समस्या, मूतखडा, पिंपल्स, वंध्यत्व, जुनी सर्दी व दम्यासाठी वमन, आम्लपित्त, मधुमेह, बीपी इत्यादीसाठी विरेचन, पाठ, मणके, कंबरदुखी, वजनवाढीवर बसती, मनशांतीसाठी शिरोधारा, पॅरालिसिससाठी प्रभावी अॅक्युपंक्चर, योगा, केरळियन मसाज व स्टीम बाथ उपचार, त्रासदायक मूळव्याध भगंदरासाठी इंजेक्शन, क्षारसूत्र, रबर बँड व क्रायोथेरपीचे उपचार असणारं संगमनेर मधील पहिलं व एकमेव उपचार केंद्र अर्थात डॉक्टर विनायक नागरे यांचं श्री साईनाथ आयुर्वेदिक पंचकर्म अॅक्युपंक्चर हॉस्पिटल व मूळव्याध भगंदर केंद्र, पहिला मजला गगनगिरी हॉस्पिटल समोर, महाराष्ट्र बँकेजवळ, नवीन नगर रोड, संगमनेर। फोन 024-25-222-590, मोबाईल 98-220-860-63।
अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर, संपूर्ण दातांची मोफत तपासणी, शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर, 0-24-25-22-34-52, 89-56-333-888. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना, अपघात आणि दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्ह्यामधील नागरिकांनी उत्सव कालावधीमध्ये दक्षता घ्यावी असं आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केलं. फटाके घराबाहेर मोकळ्या जागेमध्ये किंवा वाहनांपासून दूर वाजवावेत. तसेच सोबत पाण्यानं भरलेली बादली ठेवावी. लहान मुलांनी घरामधील मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच फटाके वाजवावेत. फटाके वाजवताना जास्तीत जास्त सैल कपडे घालू नये. तसेच कपड्यांच्या खिशामध्ये फटाके ठेवू नका. फटाके पेटवताना शरीराचा कुठलाही भाग येणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केलं. सर्व अकोले तालुक्याला दीपावलीच्या सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा. दीपावली सणामध्ये फटाक्यामुळे आग लागण्याच्या घटना, अपघात आणि दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्यामार्फत आम्ही जाहीर निवेदन करतो की दीपावली उत्सवामध्ये हे ज्या फटाक्यामुळे ज्या आग लागण्याच्या घटना किंवा अपघात होऊ शकतात त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी पुढील दक्षता घेणे आवश्यक आहे. फटाके हे घराच्या बाहेर मोकळ्या जागेत व वाहनांपासून दूर वाजवावे. तसेच फटाके वाजवत असताना पाण्याची बादली ही सोबत ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांनी फटाके वाजवताना वडीलधाऱ्या लोकांच्या सोबत फटाके वाजवावेत. फटाके वाजवताना जास्त सैल कपडे घालू नये. तसेच आपल्या खिशामध्ये लहान मुलांनी विशेषतः खिशामध्ये फटाके ठेवू नये. फटाके पेटवताना फटाक्याच्या वर शरीराचा कुठलाही भाग येणार नाही याची काळजी घ्यावी. पेटवलेले परंतु न उडलेले फटाके हे पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. पेटवलेल्या ज्या सुरसुरे असतात त्या वाजून झाल्याच्या नंतरसुद्धा त्या गरम असतात, त्यामुळे भाजण्याची हात भाजण्याची शक्यता असते किंवा पाय भाजण्याची शक्यता असते. तर त्या पेटू वाजून झालेल्या सुरसुऱ्या ह्या तत्काळ पाण्यामध्ये भिजून ठेवण्यात आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वापरू नयेत. तसेच बंदी घालण्यात आलेले चायनीज फटाक्याचा नागरिकांनी वापर करू नये असं मी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व तमाम नागरिकांना नम्र विनंती करतो. सुभाष खरबस, राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असल्यामुळे जवानांना दिवाळी तसेच इतर सणांचा आनंद घेता येत नाही. वर्षवर्ष ते आपल्या कुटुंबात सहभागी सुद्धा होऊ शकत नाही अशी खंत मेजर प्रकाश कोटकर यांनी संगमनेर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केली. अगदी हाच धागा पकडून संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी या जवानांना दिवाळी फराळ पाठवण्याचा संकल्प केला. जय हिंद महिला मंचच्या सर्व सदस्यांनी या निर्णयाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवताच शुक्रवारी दुपारी दिवाळी फराळाचे बॉक्स सैनिकांसाठी रवाना झाले. नगराध्यक्षांच्या बंगल्यामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी जवानांच्या पत्नी धनश्री तांबे, दिवटे तसेच अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या संचालिका शरयुताई देशमुख, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, मंगल कासार, विद्या गुंजाळ, मंजुषा नवले आदींसह महिला भगिनींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची संकल्पना नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी स्पष्ट केली. यावर्षीचं दीपावलीचं फराळ सीमेवरच्या सैनिकांना आम्ही सर्व महिला भगिनी पाठवणार आणि सगळं नियोजन या ठिकाणी केलं आम्हाला आमच्या रावसाहेब दादा कोटकरांची आणि प्रकाश कोटकरांची जी मनापासून इच्छा होती ती आपण सर्वजण या निमित्ताने पूर्ण करत आहोत. सीमेवर येण्याची सुद्धा परवानगी त्यांनी आपल्याला आता दिलेली आहे. परंतु दीपावलीचा सण आणि तशी सगळी परवानगी आणि सगळं जाण्याचं सगळं नियोजन कधी होईल मला सांगता यायचं नाही, परंतु तो प्रयत्न आपण निश्चितपणे करूया. आज आपण सर्वजण भावनिक होऊन या ठिकाणी उपस्थित आहोत. माझा सुपुत्र मेजर करण तांबे हा आज सकाळीच लेह आणि लडाख
या बाउंड्रीवर रवाना झालेला आहे आणि त्याची पत्नी सौधनश्री तांबे ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा मुलगा वीर तांबे हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याची आई नंदाताई तांबे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. असा हा एक भावनिक कार्यक्रम या ठिकाणी होत असताना माझ्या सर्व महिला भगिनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमासाठी आहे. ज्या सीमेवर जे सैनिक आपले गेलेले आहेत, सध्या कार्यरत आहे, त्यांच्या ज्या सुविधा पत्नी कुटुंबामध्ये आहेत, त्यांचासुद्धा कार्यक्रम आपण 5 तारखेला सकाळी 11 वाजता आपण यशोधन या ठिकाणी प्रत्येकीच्या घरून फराळ आणून त्यांना फराळ देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. असं सुंदर असं नियोजन आपण केलं आहे. राजहंस दूध संघाकडनं आपण अतिशय प्युअर चांगल्या तुपामध्ये बनवलेली ही मिठाई आपण यामध्ये पॅक केलेली आहे आणि ती आपण आता रेल्वेनी दुपारी 2 रेल्वेनी दिल्ली येथे पाठवणार आहोत. त्यासाठी माझ्या सर्व उपस्थित महिला भगिनी, आलेले सर्व माझे बांधव यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते. तर सैनिकांसाठी त्यांच्या पत्नींसाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया धनश्री करण तांबे यांनी व्यक्त केली. सर्वात प्रथम सगळ्यांना माझ्या आणि सर्व सैनिक पत्नींना आणि सीमेवर जे जवान आहेत, जे सैनिक आहेत, त्यांना सगळ्यांना माझ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज हा खूप छान उपक्रम इथे काकींद्वारे आयोजित केलेला आहे, कारण मी या परिस्थितीत समजू शकते. कारण आमचीही लग्नानंतरची 5 वर्षानंतरची पहिली दिवाळी घरी आहे, त्याच्यामुळे मी समजू शकते की कशा परिस्थितीत सगळ्या सैनिक पत्नी तिथे राहतात आणि सैनिकांना खूप सपोर्ट करतात. आणि माझे जे आणि जे हस्बंड आहेत माझे मेजर करण तांबे, ते आज सकाळीच दिवाळीच्या आधीच सुट्टी नसल्यामुळे दिवाळीच्या आधीच आज सकाळीच ते लेह लडाख इथे रवाना झालेले आहेत. आणि त्यांचीही 10 वर्षात अजून 10 वर्षापासून दिवाळी घरी झालेली नाही आहे, त्याच्यामुळे मी समजू शकते सगळ्यांचं आणि सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी जय हिंद महिला मंचच्या सदस्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. मी नुसतं बोललो होतो, कारण मी ती परिस्थिती अनुभवलेली आहे आणि मी नुसतं बोललो की आपल्या सैनिकांसाठी जे आपल्या देशाचं रक्षण करतात, सीमेवर असतात, आपण प्रत्येक दिवाळी घरी करतो, परिवाराबरोबर करतो, पण त्या सैनिकांना त्यांच्या नशिबात ती दिवाळी नसते. आणि अशा सैनिकांसाठी आपण एक काहीतरी करायचं म्हणून त्यांच्यासाठी आपण दिवाळीचं फराळ हे पाठवायचं असं मी माझ्या निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो. आणि ताईंनी ते शब्द एकदम म्हणजे ते आपल्या कम्प्युटरमध्ये जसे फीड होतात तसं त्यांनी आपल्या डायरीमध्ये नोट केले आणि आज त्या कार्यक्रमाला एक स्वरूप आलं आहे. तर या सर्व कार्यक्रमाबद्दल मी एवढंच बोलल की याच्यातून बाकीसुद्धा लोक काहीतरी एक नवीन संकल्पना घेतील आणि ही संकल्पना पुढं वाढीस लागल एवढंच मी बोलतो. गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी, संगमनेर. मेन लाईनची वीज वाहक तार तुटली आणि थेट घरावर पडली. जोराचा आवाज आल्यामुळं सर्वजण बाहेर आले तर समोर मोठा जाळ सुरू होता. त्यामुळं महिलांनी आरडाओरडा केल्यामुळं आजूबाजूच्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली. वीजवाहक तारेचा जाळ पाहून सर्वजण घाबरून गेले, तर केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असं यावेळी या कुटुंबानं म्हटलंय. संगमनेर तालुक्यातील कोठेबुद्रुक या ठिकाणी रात्री 10 वाजता ही घटना घडली. कोठेबुद्रुक गावानजीक असणाऱ्या अमृतनगर या ठिकाणी पंडित वाकळे यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. बुधवारी रात्री सर्वजण जेवण करून घरामध्ये तर काहीजण ओट्यावर झोपले होते. तर या शेतकऱ्यांच्या घरांवरून मेन लाईनची वीजवाहक तार गेली आहे. मात्र बुधवारी रात्री 10:00 सुमारास अचानक वीजवाहक तार तुटली आणि पत्र्याच्या शेडवर पडली. त्याच दरम्यान ओट्यावर झोपलेल्या सुमन वाकळे या झोपेतून जाग्या झाल्या तर समोर मोठा जाळ दिसला, तर त्यांनी जोरानं आरडाओरडा केला. त्यामुळं घरात झोपलेलं पंडित वाकळे यांचं कुटुंब जागं झालं आणि घराबाहेर आलं तर समोर तुटलेल्या वीजवाहक तारेचा करंट संपूर्ण शेडवर उतरला होता. त्यामुळं काही भागही जळाला तर इतर नागरिकही घराबाहेर पडले होते. आमचं दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो असं यावेळी या नागरिकांनी म्हटलं. वायर जळाल्यामुळं मी दारी झोपेल होते,
दार झोपेलो ते खाटं, ती वायर तुटली, ती दबारा किती ना सगळा उजेड झाला. म्हणून आलेल्या माणसांना मी सगळ्यांना थांबवलं, घरातले माणसं घरातच ठेवले, बाहेर येऊन दिले नाही. हा आरडेकडून पुढं माणसं घरातले घरात राहिले, दारचे दारे राहिले. मोठा आवाज झाल्या कडून पुढं इथं सगळी अशी लाईट चमकली ना, सगळा डोंगर दिसत होता एवढी मोठी लाईट चमकली, वायर तुटल्या. इथं अमृतनगर या परिसरात रात्री 10:04 थ्री फेज सोडली असता आमची घरावरून बरेच दिवस जुनी लाईट गेलेली आहे, मेन लाईट. त्या लाईटनेचा स्फोट म्हणजे वायर तुटून 4 ठिकाणी हा प्रॉब्लेम होऊन माझ्या शेडला व कांद्याची शेड जळाली आणि परिसरातील लोक रात्री वेळेअंती धावली व त्यांनी आम्हाला मदत केली पळापळा. आम्ही रात्री झोपेमध्ये गाढ असताना लोकांनी आरडाओरडा केला होते, आम्ही बाहेर आलो सर्व घरातील मंडळी, त्यामुळे आम्ही रात्री वाचलो, नाहीतर आमची दिपावली रात्री घरातच झाली असती. हा वितरण कंपनीचा गलथान कारभार आहे व रात्री त्यांना फोन करून सुद्धा आले नाही, 12 गेल्यानंतर ते आले, असं ही घटना आमच्या अमृतनगरमध्ये घडली. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. लोणी व्यंकनात या ठिकाणी बँक लुटीच्या उद्देशानं दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीनं पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेनं गोळीबार केल्याची घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांना काडतुसं सापडली आहेत. तर ही घटना गंभीर असताना श्रीगोंदा पोलिसांनी तपासाकडे दुर्लक्ष केलंय, त्यामुळं तपासाचा बार फुसका निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरदौंड मार्गावर असणाऱ्या लोणी व्यंकनात या ठिकाणी रस्त्यापासून काही अंतरावर दरोडेखोरांची टोळी दबा धरून बसली होती. काही अंतरावर बसलेल्या एका तरुणांनाही टोळी पाहिली. इतर मित्रांच्या साथीनं या दरोडेखोरांचा पाठलाग केला, तर यातील एका दरोडेखोरानं पाठलाग करणाऱ्या तरुणांवर गोळीबार केला होता. सुदैवानं कुणालाही गोळी लागली नाही, तर घटनास्थळी बँक लुटीचं साहित्यही आढळून आलंय. ही घटना घडून तब्बल 15-20 दिवसांचा कालावधी लोटलाय. वास्तविक पाहता घटनास्थळी साहित्यासोबत एक गोळीही आढळली होती, त्याचबरोबर एक पंचाही सापडला होता. या दोनही वस्तू सोलापूर भागामध्ये वापरल्या जातात. पोलिसांना तपासाची दिशा मिळाली असताना तपासामध्ये कुठलीच प्रगती नाही आहे. दरोडेखोरांच्या टोळीला नेमका कुठे डाव साध्य करायचा होता हे स्पष्ट झालं नसलं तरी त्यांच्याकडे आढळलेल्या वस्तूंवरून त्यांना बँक लुटायची असावी असा तर्क काढला जातोय. पोलिसांनी जे साहित्य जप्त केलंय त्यावरून या टोळीला मोठी लूट करायची होती हे स्पष्ट होतं. या प्रकरणामध्ये गावातील कुणी खबरे अथवा कुणाचा हात आहे का याचा तपास पोलिसांनी करण्याची गरज आहे. गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. रंग उत्सवाचा, रंग आनंदाचा, रंग फुलण्याचा, रंग बावरण्याचा, रंग नटण्याचा, रंग लाजण्याचा. तुमच्या उत्सवाला तेजस्वी रंगांचा परिसर स्पर्श. राजेंद्र क्लॉथ, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर, तसंच सूटिंग, शर्टिंग आणि साड्यांसाठी राजेंद्र, तुमच्या आनंद उत्सवाचा सोबती. राजेंद्र, राजेंद्र क्लॉथ स्टोर्स, मेन रोड, संगमनेर. आली दिवाळी राजेंद्र. आता संगमनेर शहरात दर्जेदार साड्यांची होलसेल भावात रिटेल विक्री. मैत्रिणींनो, ही खुश खबर आपल्यासाठी आणली आहे संगमनेर मध्ये नव्यानं सुरू झालेल्या मधुसूदन टेक्सटाईलनं. होलसेलचे भाव आणि रिटेल मध्ये विक्री, हा मेळ साधत सर्व पेठांच्या दर्जेदार साड्या भरपूर व्हरायटीज आणि आकर्षक पॅटर्न मध्ये संगमनेरच्या मधुसूदन टेक्सटाईल मध्ये. शोरूम किती मजली आहे, त्याचं फर्निचर किती सुंदर आहे हे बघून साड्यांचा दर्जा आणि गुणवत्ता कधीच ठरत नाही. तर याउलट नामांकित मिलच्या साड्यांचे नवनवीन पॅटर्न आणि त्यांच्या हजारो व्हरायटी जिथं पाहायला मिळतात, असा दर्जेदार आणि होलसेल साड्यांचा डेपो
मधुसूदन टेक्सटाईल। माझ्या ड्रेस मटेरियलची खरेदी पुण्यात ताईकडे गेल्यावर किंवा नाशिकला मामाकडे गेल्यावर, पण आता नाशिक आणि पुण्याला खरेदी करण्याची गरजच नाही, कारण आता मला हवे असलेल्या ड्रेस मटेरियलचे लेटेस्ट आणि आकर्षक पॅटर्न संगमनेरच्या मधुसूदन टेक्सटाईल मध्ये। शालूंच्या नवनवीन पॅटर्नच्या शेकडो व्हरायटी, मानापानाच्या देण्याघेण्याच्या साड्यांमध्ये भरपूर प्रकार, नऊवार साड्यांची आकर्षक रेंज, कलकत्तावर फॅन्सी सिल्क आणि लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या अगदी आपल्या बजेट पेक्षाही कमी किमतीत, मन भरून पाहाव्यात अशा साड्यांच्या हजारो व्हरायटीज। आपल्या गावातलं आपलं दुकान मधुसूदन टेक्सटाईल, एकदा अवश्य खात्री करून पहा। मधुसूदन टेक्सटाईल होलसेल साड्यांचा रिटेल डेपो, मेन रोड संगमनेर। संगमनेरचे सामाजिक कार्यकर्ते माननीय भाऊसाहेब दामोदर कुटे यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरात साकारलंय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर। बदलत्या जीवनशैलीत आरोग्य उत्तम राखणं आव्हानात्मक बनलंय। आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज हॉस्पिटल, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, ICU अपघात विभाग, लिथोट्रिप्सी, लेझरद्वारे मुतखडा उपचार, गॅस्ट्रोस्कोपी व कोलोनोस्कोपी, व्हेंटिलेटर, मेडिकल व लॅब, डिजिटल एक्सरे, 24 तास अत्यावश्यक सेवा, विशेष सुविधा, पोटाची दुर्बिणीद्वारे तपासणी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, प्लॅस्टिक सर्जरी, मूळव्याधीवर इंजेक्शन व स्टेपलर बिना जखमीची शस्त्रक्रिया, मुतखड्यावर दुर्बिणीद्वारे शल्यक्रिया। कुठे हॉस्पिटलची असता साथ, गंभीर आजारावर करूया मात। आपल्या आरोग्य रक्षणाची गुरुकिल्ली आता सर्वांच्या हाती। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्यरत झालीय आपल्या संगमनेरच्या कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये। गंभीर आजारांवर आता होणार मोफत उपचार आणि शल्यक्रियाही। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ज्याचे हाती, त्यांच्या भविष्यातील आरोग्याच्या चिंता मिटतील। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्वरा करा। पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना प्रत्येक वर्षी कुटुंबाच्या आरोग्य रक्षणासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत कुठे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध। नाशिक पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियमित भेटी आता कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये। तज्ज्ञ डॉक्टरांची 24 तास निगराणी। डॉक्टर प्रदीप कुटे कन्सल्टिंग अँड लॅप्रोस्कोपी सर्जन। डॉक्टर सोनाली कुटे MBBS DA। पत्ता कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी DP रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-22-66-88-22-66-86। तातडीचा संपर्क 88-88-22-25। गावठी बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे जिलेटिन स्वरूपात असणारं साहित्य श्रीगोंदा तालुक्याच्या विविध भागामधून औरंगाबाद या ठिकाणी पुरवलं जात असल्याचं समोर आलंय। त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांचं एक पथक श्रीगोंद्यामध्ये आलं होतं। त्यांनी विविध ठिकाणच्या घरांची झडती घेतली असून त्यामधून महत्त्वाचे धागेदोरे समोर आले असून या प्रकरणामध्ये एक जणाला संशयित म्हणून ताब्यातही घेतलंय। औरंगाबाद जिल्ह्यामधील फुलबरी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय स्फोटक कायद्यानुसार एक गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस पथक श्रीगोंद्यामध्ये आलं होतं। या पथकानं दौंड, सांगवी, काष्टी येथील काही घरांची पाहणी केली। या पाहणीमध्ये नेमकी काय माहिती समोर आली आहे हे मात्र समजू शकलं नाही आहे। त्यानंतर श्रीगोंदा शहरामध्ये आढळगाव रस्त्यावर असणाऱ्या एका गोडाऊनवर छापा टाकून पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीच मिळालं नाही। पोलीस पथक येण्यापूर्वीच येथील मुद्देमाल इतरत्र हलवला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या गोडाऊनमध्ये वाहतूक करताना काही वस्तू पोलिसांना आढळून आल्यात, तर पथकानं त्या ताब्यात घेतल्यात। तर समजलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामधील एका शहरामध्ये स्फोटकांचं एक गोडाऊन आहे। तिथून काही स्फोटकं बेकायदेशीररित्या श्रीगोंदा येथे आणली गेली आणि ही स्फोटकं औरंगाबाद या ठिकाणी एका पिकअपमधून पाठवली जात होती। पोलीस पथकानं ही स्फोटक वाहतूक करणाऱ्या एका संशयित आरोपी आणि पिकअप ताब्यात घेतलाय।
हे गोडाऊन तालुक्यातील काही बड्या मंडळींनी घेतलेलं असून या गोडाऊनचा वापर स्फोटक ठेवण्यासाठी केला जात असावा असा अंदाज व्यक्त होतोय. पोलीस पथकानं जे साहित्य जप्त केलंय ते साहित्य गावठी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलं जात असल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. तर त्याची खातरजमा करण्यासाठी हे साहित्य प्रयोगशाळेमध्ये पाठवलं जाणार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये तालुक्यातील काही बडी मंडळी रडारवर असल्याचं समजतंय. गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारं मानधन तातडीनं त्यांच्या खात्यावर वर्ग करा. किसान सभेच्या लाँग मार्चला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निराधारांच्या मानधनामध्ये वाढ करा. शेतकऱ्यांना किमान 3,000 रुपये पेन्शन सुरू करा. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची बँकमध्ये होणारी हिळसांड तातडीनं थांबवा. हयातीचे दाखले जमा करताना येणारी अडचण दूर करा. या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं अकोले तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. अकोले तालुक्यातील शेकडो निराधार वृद्ध अपंग शेतकरी यावेळी या मोर्चामध्ये सहभागी झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामधून मोर्चाला सुरुवात झाली. संपूर्ण शहरामधून आपल्या मागण्यांसाठी घोषणा देत यावेळी मोर्चा काढण्यात आला. शेकडो निराधार वृद्ध अपंग या मोर्चामध्ये सहभागी झाले. तर मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी जोरदार निदर्शनं झाली. यावेळी झालेल्या सभेमध्ये वक्त्यांनी मोदी सरकारच्या महागाई वाढवणाऱ्या धोरणांवर जोरदार टीका केली. तर यावेळी निवासी तहसीलदार गाडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर यावेळी गाडे यांनी सविस्तर चर्चा केली. डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, जुबेर मणियार, आराधना बोराडे, सुरेश भोर, हलिमा पठाण यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास आणि निराधारांची हिळसांड अशीच सुरू राहिल्यास दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालयामध्ये येऊन काळी दिवाळी साजरी करू असा इशारा यावेळी किसान सभेनं दिलाय. सुभाष खरबस, राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले. पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांची दैनिक पुढारी या वृत्तपत्राच्या अहमदनगर आवृत्तीच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी प्रेस क्लबच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार उमेश मोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, पुढारीचे व्यवस्थापक अविनाश कराळे, किशोर लांडे, पत्रकार विष्णुपंत पवार, राजेंद्र सावंत, उमेश कुलकर्णी, सुभाष केकान, सचिन दायमा, नारायण पालवे, अजय गांधी, नितीन गटानी यांची उपस्थिती होती. पाथर्डी तालुक्याला पत्रकारितेची जी उज्ज्वल परंपरा आहे, या परंपरेने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक असे जे जे काही विषय आहेत ज्याला वळण देणारी पत्रकारिता आता कुठेतरी थांबलेली आहे. या पत्रकारितेला प्रवाहित करण्याचं काम आता तुम्हाला करायचं. मला तात्यातला भावलेला एक बाप माणूस, म्हणजे मला जर कधी संधी मिळाली होती लिहायला भविष्यात, उमेशराव एक पुस्तक लिहिणार होते, तसं त्यांनी जर लिहिलं आणि मला जर कधी त्याच्यात संधी मिळाली तर मी, म्हणजे जसं नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलं मी आणि माझा बाप, तसं मी सुद्धा तात्याच्या बाबतीत बाप म्हणून एक, म्हणजे इतकं भारी फ्युचर लिहिल का ते कोणीतरी, म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगणार को एकदम भारी लिहिलं तुम्ही असं. तर तात्याबद्दल सगळे, म्हणजे अवगुण न सापडणारा माणूस म्हणून आपण तात्याकडे पाहतो. पण एक दर्जेदार लिखाणाच्या बाबतीत कैलास, कैलास म्हणजे एका नर्सचे एक मर्डर झाला होता, ते प्रकरण जीव करून काढलं होतं आणि आरोपीने शिक्षा केली होती, म्हणजे असे म्हणजे सांगायचे म्हणून धावलो पाहतो. परंतु असे एखादी म्हणत होतं, आज सांगितलं की एक पत्रावळी लटकवलेली होती प्लास्टिक, कैलासने मला सांगितलं एवढा फोटो काढ आणि त्याच्यावर कैलासने 4 ते 6 पानाचं फिक्शन केलं, म्हणजे जुन्या पत्रावळ्या पानाचं केलंय आता प्लास्टिकचा म्हणजे सुरू झाला असं, म्हणजे त्याला एक वेद म्हणतो भविष्याचं, ती घेण्याची कैलासच्या लेखनी ताकद होती. कैलास ती जो संघर्ष करून जे आज टप्पा गाठलाय ना, त्याच्या मागं कुठलंय, म्हणजे असं एक वाक्य आहे इंग्रजीमध्ये, बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज अ क्राईम, म्हणजे प्रत्येक उत्तुंग याच्या मागे एक ना एक गुन्हा दडलेला असतो. तात्या त्याला अपवाद आहे, तात्याला कुठलाही गुन्हा नाही, का त्याचं घाम, त्याचे कष्ट, त्याची लेखनी ह्याच्या बाळावर तू इथपर्यंत या. तात्याला इतका मोठा पुरस्कार झाला तरी त्याची जे पद्धतीत प्रसिद्धी व्हायला पाहिजे ते, कारण कदाचित पाठीमागच्या माणसाला त्याचं महत्व समजत नसावं आपल्याला सगळ्याला त्यावेळेस तात्या. आणि मग आज आपण पाहत गेलो की इतकं लहान माणूस इतकं चिकटीनं काम करीत करीत, म्हणजे श्रम करत किती असतं, घरातही त्यांच्याकडे प्रॉब्लेम होते, त्यांच्या त्यांना माहिती आहे, भाऊच्या शेजारी राहत होते बरेच दिवस, नंतर ती गाव सोडलं, इथं राहायला आले, इथं स्वामी समर्थाची त्यांच्यावर कृपा झाली बऱ्यापैकी, तसं तात्या सोजीव माणूस असल्यामुळे बऱ्यापैकी होते आमच्या स्वामीचे भक्त. ते तर या सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. तुम्ही कुठल्याही पदा जाऊ शकता,
जगामध्ये अशी कुठली गोष्ट अशक्य नाही. तुम्ही संपादक होऊ शकता, तुम्ही जनरल पिढी राहणार, तुम्ही संपादक होऊ शकता, तुम्ही वृत्तसंपादक होऊ शकता, वरिष्ठ बातमीदार होऊ शकता. फक्त चिकाटी पाहिजे आणि लोकांविषयी समाजाविषयी चांगला भाव पाहिजे आपल्या मनात, कारण लोकांपासून सुटले पाहिजे. केवळ पत्रकारिता म्हणजे राजकारण चढाव नकोय किंवा उच्चार नको, राजकारण करायचं, त्या पुढ्याला पाडायचं, या पुढ्याला ओचाडायचं, हे पत्रकारिता जास्त दिवस चालत नाही. त्याने आपली विश्वास कमी होतो, किंमत कमी होते आपली. काही पत्रकार तसं असतात उद्योग करायची सवय, पुढ्या पुढ्याला वर्षाची वरला खाडी घेईल, तेवढी त्याची पत्रकारिता असते. पण त्याच्यामध्ये लोकांमागे नाव ठेवलं आपल्याला, काही काही काळ दहशत तयार होती, आयला ते पुढं ते पत्रकार असाय बरं का आपल्याला करेल. पण लोकांच्या मनातून ती भावना नसते, लोक मनातून शोध येतात त्याला. तर लोकांचे प्रश्न सोडणं, शोध पत्रकारिता करणं, भ्रष्टाचार लढणं, ह्या गोष्टी खऱ्या पत्रकारिता खरं कष्ट राहते. तालुक्यातील दुले चांदगाव अतिशय खेड्यामधून आपल्या गावातून ढोले यांनी आपली वाटचाल सुरू केली. त्यानंतर पाथर्डी आणि जिल्हा या ठिकाणी मोठ्या वृत्तपत्रामध्ये वरिष्ठ पदावर त्यांनी काम केलंय. तर यावेळी पत्रकार अमोल कांकरिया, शिवदास मरकड, राजू शिंदे, संदीप शेवाळे यांचीही उपस्थिती होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. जानेवारी 2019 होणाऱ्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण 31 ऑक्टोबरला जाहीर झालं. मुख्य 9 प्रभाग आणि 19 पोटप्रभाग जाहीर केले असून 19 पोटप्रभागांच्या आरक्षणाची सोडतही श्रीगोंदा पारनेर भागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद दानेच यांनी काढली. दत्तवाडी प्रभागामध्ये 1 अ हा पोटप्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आणि 1 ब हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झालाय. लक्ष्मीनगरमध्ये 2 अ सर्वसाधारण महिला आणि 2 ब सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. आवटेवाडी प्रभाग 3 अ अनुसूचित जाती व्यक्तींसाठी तर 3 ब सर्वसाधारण महिलेसाठी. शेख मोहम्मद महाराज प्रभाग क्रमांक 4 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 4 ब सर्वसाधारण व्यक्तींसाठी राखीव. गणेशनगर 5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 5 ब सर्वसाधारण महिला. सावित्रीबाई फुले भाजी मंडई प्रभाग 6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 6 ब सर्वसाधारण व्यक्तींसाठी. सिद्धार्थ ससानेनगर प्रभाग 7 अ अनुसूचित जाती महिला, 7 ब सर्वसाधारण व्यक्ती. भैरवनाथ मंदिर प्रभाग 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 8 ब सर्वसाधारण व्यक्ती. साळवनदेवी प्रभाग 9 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तींसाठी, 9 ब सर्वसाधारण महिलेसाठी आणि 9 क सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालाय. एकूण 9 प्रभागामध्ये पहिल्या 8 प्रभागातून प्रत्येकी 2 आणि 9व्या प्रभागातून 3 असे 19 नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगर परिषदेच्या प्रभागरचना आणि आरक्षण सूचित कार्यक्रम हा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आजच्या टप्प्यामध्ये दिनांक 31/10/2018 रोजी श्रीगोंदा नगर परिषदेच्या एकूण जागांचं आरक्षण सुटकीद्वारे काढण्याचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. श्रीगोंदा नगर परिषदेसाठी एकूण 19 जागा आहे आणि या ठिकाणी त्या 19 जागांपैकी 2 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, 5 जागा नामांकनासाठी राखीव आहेत, तर खुल्या जागा सर्वसाधारण जागा ह्या 12 जागा आहेत. अशा एकूण जागा आहेत, एकूण 19 जागा आहेत. या 19 जागांपैकी 10 जागा ह्या महिला राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या 2 जागांपैकी 1 जागा ही महिला राखीव आहे. नामांकनाच्या 5 जागांपैकी 3 जागा ह्या महिला राखीव आहेत आणि सर्वसाधारण 12 जागांपैकी 6 जागा ह्या महिला राखीव आहेत. या निवडीसाठी जागा 19 असल्या तरी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळे 19 प्रभाग या ठिकाणी निश्चित झालेले आहेत. या प्रभागाची माहिती ही आम्ही नोटीस बोर्डाद्वारे प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 8 प्रत्येकी 2 जागा आहेत आणि प्रभाग क्रमांक 9 एकूण 3 जागा आहेत. अशा पद्धतीने 19 जागांचं वाटप हे 9 प्रभागांमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी सोडतीचा कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे. आयोगाचे डायरेक्शन्स आणि नियमावली यानुसार आपण प्रत्येक प्रभागांनी हे आरक्षण केलेलं आहे आणि ह्या 19 जागांचं प्रत्येक प्रभागांनी वाटप कसं राहील या पद्धतीचा कार्यक्रम हा सोडतीद्वारे संपन्न झालेला आहे. 1 सर्वसाधारण महिला, 1 ब सर्वसाधारण, 2 अ सर्वसाधारण महिला, 2 ब सर्वसाधारण, 3 अ अनुसूचित जाती, 3 ब सर्वसाधारण महिला, 4 अ नामप्र महिला, 4 ब सर्वसाधारण, 5 अ नामप्र, 5 ब सर्वसाधारण महिला, 6 अ नामप्र महिला, 6 ब सर्वसाधारण, 7 अ अनुसूचित जाती महिला, 7 ब सर्वसाधारण, 8 अ नामप्र महिला, 8 ब सर्वसाधारण, 9 अ नामप्र, 9 ब सर्वसाधारण महिला, 9 ब सर्वसाधारण महिला. सोडतीच्या वेळी प्राध्यापक तुकाराम दरेकर, मनोहर पोटे, राजू गोरे, अख्तर शेख, बापू गोरे,
संजय आनंदकर फक्कड मोटे जयश्री कोथिंबीरे हरिभाऊ काळे अशोक खेडके एम डी शिंदे सुनील वाळके दादाराम औटी भागचंद घोडके आदींसह मान्यवरांची हजेरी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वंभर दातेर यांनी उपविभागीय अधिकारी दानेच यांना सहाय्यक म्हणून काम पाहिलं. गणेश कवेटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा. ओम मयूर ज्वेलर्स, तीन पिढ्यांची विश्वसनीय परंपरा असलेल्या संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये सोने चांदी हिरे मोती आणि नवग्रह रत्नांची खात्रीशीर खरेदी, म्हणजेच शुद्ध सोन्या इतकंच विश्वसनीय ठिकाण. स्वप्न नव्हे सत्य, सुवर्ण खरेदीच. वेगवेगळ्या आकर्षक असंख्य व्हरायटीज मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे शुद्ध सोन्यातील हॉलमार्कचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, गंठन, चोकर, कलकत्ता हार, बांगडी, लॉन्ग हार, रोज गोल्ड, अंगठी, झुबे, कास्टिंग ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरीसाठी स्वतंत्र विभाग, त्याचबरोबर नाशिक चांदीच्या समया, ताट, तांब्या, देवदेवतांच्या मूर्ती आणि पूजेचं सर्व साहित्य, याचबरोबर तोरडी, जोडवे, मुरणी, इम्पोर्टेड ज्वेलरी, सिल्वर स्टर्लिंग आदी चांदीचे दागिने सुद्धा उपलब्ध. तसंच संचयात धनवर्धनम आणि गोल्ड लोन स्कीम मध्ये सहभाग नोंदवा आणि आपल्या पसंतीचं सोनं खरेदी करा. लग्न वस्त्यासाठी खास व्यवस्था असलेल्या दुमजली शोरूम मध्ये नव्या योजनांची आकर्षक भेट खास आपल्यासाठीच. अनमोल सुवर्ण अलंकाराच्या शुद्धतेची खात्री करून घ्या. सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारी संगमनेर मधली प्रथम सुवर्ण पेढी. तसंच सोनं दागिने बुकिंग केल्यानंतर भाव कमी झाल्यास कमी भावाने दागिने मिळतील, मात्र त्यासाठी आपल्याला 70% रक्कम आगाऊ भरणं आवश्यक आहे. ओम मयूर ज्वेलर्सला एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोनं चांदी खरेदीचा आनंद द्विगुणित करा. अधिक माहितीसाठी संपर्क ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन 0-24-25-22-59-24, मोबाईल 93-720-12-044. गृह वस्तू भांडार संगमनेर. ग्राहकांच्या सेवेमध्ये 50 वर्षे पूर्ण करत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपले आमच्याशी प्रेमाचे आणि सहकार्याचे घट्ट नाते आणखी घट्ट करण्यासाठी आपल्या सेवेमध्ये सोनी, आयएफबी, ज्योती या नामांकित कंपन्यांचं एक्सक्लुझिव्ह शोरूम गृह वस्तू भांडार शाखा नंबर 3 सुरू केली आहे. गृह वस्तू भांडार म्हणजेच सर्व काही एका छताखाली. फर्निचरमध्ये बेडरूम सेट, सोफा सेट, डायनिंग टेबल, टीपॉय, ड्रेसिंग टेबल आदी घरातील फर्निचर आपल्या घराचं सौंदर्य अधिकच खुलवेल. सोनी, सॅमसंग आदी नामांकित कंपनीचे LED टीव्ही तसेच फ्रीज, वॉशिंग मशीन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर नामांकित आयएफबी कंपनीचे एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह तसेच कुकर, मिक्सर, फूड प्रोसेसर, गॅस चिमणी, गॅस शेगडी, गिरणी आदी दर्जेदार वस्तूंबरोबरच कन्यादानासाठी लागणारी सर्व स्टील भांडी, पितळी तांब्याची भांडी, देवांच्या मूर्ती, पूजेची भांडी, हॉटेलसाठी लागणारी भांडी आणि साहित्य अगदी A to Z म्हणजेच सर्व काही एकाच छताखाली अर्थात गृहवस्तू भांडारमध्येच. अधिक माहितीसाठी संपर्क गृहवस्तू भांडार शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर 0-24-25-22-09-75 आणि 22-19-75 शाखा नंबर 3 कोळपकर मोबाईल शॉपी समोर ओंकारनाथ मालपाणी मार्ग संगमनेर 77-190-02-537. काय अक्क लय खुशीत दिसतय. मग पोरीच लगीन ठरवलंय, कालच पस्ता बांधलाय. अरे वा, तुम्हाला म्हणून सांगते सुपारीच्या बैठकीत व्याही म्हणाला फक्त पोरगी द्या बाकी काय बी नग, पर लग्नाचा पस्ता मात्र पुण्याला किंवा नगरला झाला पाहिजे. मग मग काय, आमचे हे बी त्यांना म्हणले नगर पुण्यापेक्षा लई बेस्ट व्हरायटी आहे आमच्या राजपाल मध्ये. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास.
म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, इथल्या कापडानं आमचे जावई कसे रूपांतर दिसले आणि पोरगी नक्षत्रवाणी सजली हे बघून आमचे व्याही ह्यांना कसे म्हणले, पाव न जिकल राव तुम्ही आमासनी. वा का, होऊ द्या की एखादं उखण. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल. हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. साई श्वेत सेल्स या फर्मनं राहुरीकरांना उत्तमोत्तम सेवा देत दर्जेदार उत्पादनामधून ग्राहकांना संतुष्ट केलंय. 2 वर्षांच्या प्रवासामध्ये अल्पावधीत घेतलेली झेप ही कौतुकास्पद आहे. गुजरात राज्याच्या नावाजलेल्या ॅस्ट्रल पाईपची नवीन एजन्सी घेत 4 तालुक्याची कार्यक्षेत्र असलेली डीलरशिप साई श्वेत सेल्सनं घेत टेमक परिवारानं आधुनिकतेमध्ये 1 पाऊल पुढे टाकलंय. ग्राहकांची सेवा आणि समाधान हे व्रत जोपासावं आणि उत्तुंग यश मिळवावं अशा शुभेच्छा राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिल्या. गुजरातमध्ये तयार होणारं ॲस्ट्रल पाईपचं दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. टेमक परिवाराने काही दिवसापूर्वी साई श्वेत सेल्स कॉर्पोरेशन सुरू केलं आणि आपल्या सेवेनं गावरीकरांचं मन घेतलं. ॲस्ट्रल पाईप नवीन संकल्पना शेतीच्या पाण्यासाठी किंवा ड्रेनेजचे जे काही पाईप लागतात त्या काही वस्तू लागतात त्याच्यासाठी अत्यंत उत्तम त्या ठिकाणी आहे. आणि आज यांना 3 तालुक्याची एजन्सी त्यांचा मागचा अनुभव पाहता निश्चितच या विभागामध्ये त्यांना यश लाभणार आहे. साई श्वेत संचलित ॲस्ट्रल पाईपच्या नवीन एजन्सीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राहुरी शहरातील सुप्रसिद्ध साई श्वेत सेल्स या दालनाला नुकतेच 2 वर्ष पूर्ण झाले. तसेच ॲस्ट्रल पाईप्स या नामांकित प्लंबिंग पाईप उत्पादन करणाऱ्या कंपनीचे अधिकृत वितरक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. तर त्यानिमित्तानं नुकतंच कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते फित कापून याचं उद्घाटन झालं. तर यावेळी ॲस्ट्रल पाईप्सचे वरिष्ठ विभागीय आशुतोष दंडगवाल, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह विशाल मेहत्रे, पत्रकार सुनील भुजाडी यांचीही उपस्थिती होती. तो राहुरीमध्ये आमच्या नवीन डिस्ट्रीब्युटरच्या शॉपमध्ये ज्यांचं नाव आहे साई श्वेत सेल्स कॉर्पोरेशन अँड हार्डवेअर मिस्टर टेमक, त्यांना आम्ही राहुरी डिस्ट्रीब्युटर किंवा राहुरी तालुक्याचं ऑथोराईज डिस्ट्रीब्युटर म्हणून नेमणूक केलेली आहे त्यांची. ॲस्ट्रल पॉलिटेक्निक लिमिटेडचा थोडक्यात इतिहास असा, कंपनी 96 मार्केटमध्ये आली आहे विथ CPVC प्रॉडक्ट घेऊन, जे की थंड आणि गरम पाण्याला पहिल्यांदा प्रॉडक्ट CPVC प्रॉडक्ट आणणारी पहिली कंपनी भारतातली जी की ॲस्ट्रल पॉलिटेक्निक लिमिटेड आहे. आणि आमचे अजून या व्यतिरिक्त 18+ प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये देतो, ज्यात पूर्ण तुमच्या बंगल्याची संपूर्ण पाईपिंग सिस्टमची गरज पूर्ण करते कंपनी. आणि याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे आहेत ते गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडूमध्ये आम्ही यांचे प्लांट्स उभे केलेले आहेत. आणि त्यात ॲडव्हान्स टेक्निकनी आम्ही पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग फिटिंग्स आणि पाईप मॅन्युफॅक्चरिंग करतो. आमचे राहुरी तालुक्यासाठी जे ऑथोराईज आणि अधिकृत वितरक म्हणून साई श्वेत सेल कॉर्पोरेशन श्री टेमक साहेब यांना यांची नियुक्ती केलेली आहे. यांच्याकडे आपल्याला ॲस्ट्रलची संपूर्ण श्रेणी म्हणजे जसं SWR, CPVC, UPVC, ॲस्ट्रल जे जे काही प्रोडक्ट्स बनवतील ते सर्व मटेरियल आपल्याला राहुरी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि त्या माध्यमातून जी ॲस्ट्रलनी जी आजपर्यंत जे जे प्रोडक्ट्स बनवलेत ते सगळे प्रोडक्ट्स आम्ही साई श्वेत कॉर्पोरेशन
श्री ट्रेमुक साहेब यांच्याकडे देणार आहोत आणि दिलेले आहेत. इथून पुढे तुम्हाला जवळ आणि अत्यंत जलद गतीने मटेरियल अवेलेबल व्हावं यासाठी राहुरी या ठिकाणी तुम्ही साई शोज कॉर्पोरेशनला नक्की भेट द्यावी ही विनंती. या कार्यक्रमासाठी साहेबराव तनपुरे, काँग्रेस हाय कमिटीचे तालुका अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष ताराचंद पाटील तनपुरे, भाजपाचे राहुरी शहराध्यक्ष अण्णासाहेब शेटे, माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे, नगरसेवक भिकू शेट भुजाडी, पत्रकार संतोष जाधव, राहुरी तालुका इंजिनियर्स आर्किटेक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, राहुरी तालुका कॉन्ट्रॅक्टर अँड प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि राहुरी शहरामधील नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर यावेळी साई श्वेत सेल्सचे संचालक भारत अरविंद पाटील टेमक यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं, तर संचालक सागर अरविंद पाटील टेमक यांनी सर्वांचे आभार मानले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. गुरुवारी संध्याकाळी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलं. तालुक्यामध्ये यावर्षी कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांसह चारा पिकेही धोक्यात आली आहेत. शेतीसाठी वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. आमदार कर्डिले वळण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले असता येथील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असून सर्व गटतट बाजूला ठेवून दुष्काळाला सामोरं जाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. तर जायकवाडीला पाणी जाणं हे नगर आणि नाशिकच्या दृष्टीनं दुर्दैवी बाब आहे असं यावेळी आमदार कर्डिले यांनी म्हटलंय. जरी दिवाळी इतका जरी आनंद कदाचित शेतकऱ्याला झालाय, परंतु आजचा दिवस जर सांगायचं म्हणलं तर जेवढा आनंदाचा आहे तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा सुद्धा खरं असतोय. पाचा दिवस आज आपण पाहतोय, त्याचं कारण असं आहे का आमच्या डोळ्यासमोर धरणामध्ये पाणी कमी असताना सुद्धा नगर जिल्ह्याचं आणि नाशिक जिल्ह्याचं जी काही जायकवाडीला पाणी जातंय ती खरं वास्तविक पाहता आम्हाला त्या गोष्टीचं अतिशय मोठं दुःख होतं. पिण्याला जर कदाचित पाणी जायकवाडीला सोडलं असतं तर त्याचं आम्हाला अजिबात दुःख वाटलं नसतं. कारण जर पिण्याला एखादा माणूस जर तहान लागली आणि आपल्या शेजारी जर पाणी मागितलं तर आपण थांबल्याभर पाणी देण्याचं काम 100% करतो. परंतु ही पाणी प्रत्यक्षात पिण्याच्या नावाखाली किंवा त्यांना शेतीच्या पाण्यासाठी न वापरता ती दारूसाठी पाणी वापरले जातं त्याचं खरं वास्तविक पाहता आम्हाला त्याच्यामध्ये दुःख होतं. कोणत्या सरकारच्या काळामध्ये जो कायदा झाला आहे याच्यापेक्षा आजची भौगोलिक दुष्काळाची परिस्थिती पाहण्याची आवश्यकता होती आणि कुठल्याही प्रकारचं ती पाणी जायला नको होतं ही आमच्या नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या शेतकऱ्याची एक मोठी मागणी होती. सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयापर्यंत आपण गेलो, परंतु न्यायदेवतांनी सुद्धा तुम्हाला माहिती आहे का कायद्यापुढं काही कुठली गोष्ट करता आली नाही. म्हणून ती आम्ही सुप्रीम कोर्टाची याचिका फेटाळण्याचं काम केलं आणि आज त्याच्यामध्ये जायकवाडीचं पाणी सोडण्याचा निर्णय खरं वास्तविक पाहता झाला. म्हणून आम्ही सगळ्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याला सांगितलं, कारण आता पाणी तर जाणारच आहे, परंतु पाण्याबरोबर त्या ठिकाणी जेवढं काटकसरी पाणी आपल्याला वापरता येईल तेवढं प्रयत्न करण्याचं काम करावा अशी मागणी आम्ही इरिगेशनच्या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिली आणि डाव्या उजव्याच्या मुळा धरणाच्या कॅनलच्या सगळ्या शेतकऱ्याला विनंती अशी केली का दुष्काळ आहे आणि आपण जर काटकसरीने जर पाणी वापरलं तर हे एक रोटेशन आणि अजून एक रोटेशन कसं होईल आणि पिण्याला आणि जनावरांच्या चाऱ्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी अधिकारी तर मदत करतील करतील, परंतु शेतकऱ्यांनीसुद्धा सहकार्य करण्याची भूमिका ठेवावा अशी शेतकऱ्याला विनंती आणि आवाहन करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं. यावेळी सुरेश करपे, सर्जेराव घाडगे, विजय डवले, शिवाजी गाडे, गोरक्षनाथ तारडे, सुभाष गायकवाड, राजेंद्र गोपाळे, रमेश निमसे, युवराज गाडे, प्रभाकर गाडे, विजय डवले, सर्जेराव घाडगे, नानासाहेब निमसे, अनिल आढाव, अरुण धामोरे, रवींद्र म्हसे, कार्यकारी अभियंता आर पी मोरे, उत्तम आढाव, निवृत्ती आढाव, नानासाहेब जुंधारे, बापूसाहेब ढसाळ आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.